धन्य धन्य बाजी प्रभु वीरा खंड चला मंदिर केला खणता भी मान मान आला खणता भी मान मान आला कटेरीचा वार त्याने केला कटेरीचा वार त्याने केला खरखरो आवाज झाला खरखरो आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला खाण्याचा वार फुग गेला खाणीर पडला इतक्यात महाराजांनी पोटामंदी पिचवा ढकलला वाघ नखाचा मारा केला टरा टरा फाडलं पोटाला टर गेला खाणचा कोडरा भाई रे आला जीजी हाय रे आला जीजी। मंडळी हा आहे अवघ्या 9 वर्षाचा बालशाहीर शिवराज। त्याच्या वडिलांकडून त्याला पोवाडे गाण्याची प्रेरणा मिळाली। भविष्यात मोठं होऊन त्याला एक शिवशाहीर व्हायचंय। वयाच्या 6व्या वर्षापासूनच त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे गाण्याचा छंद जडलाय। पाहूयात त्याने गायलेल्या पोवाड्याची एक झलक। हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकुल नजारा गहरी जिरहा जिरान जीजी जिरहा जिरान जीजी। मी शिवराज भरसाले मी इता 3री मध्ये शिकत आहे। मला शिवाजी महाराजची आवड दुसरीमध्ये आवड आणि माझे वडील मला शिकवतात। मला लहानपणापासून शिवाजी महाराजची आवड आहे। मी भविष्यात मोठा शहीर होणार आहे। माझं नाव बरसाली गोपीचंद जनार्दनराव आणि शिवराज माझा मुलगा हा वयाच्या अगदी 6व्या 5व्या वर्षापासून म्हणजे साधारणतः 2र्या 3र्या वर्षापासून त्याला जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज माँसाहेब जिजाऊ यांचा माझ्या मुळात माझ्यातच मला तो छंद आहे। महाराजांचा मी स्वतः भक्त आहे म्हणून शिवराजलाही मी ते अगदी तेच संस्कार त्याला कशा पद्धतीने मिळतील यासाठी माझा सारा सातत्याने प्रयत्न करायचो आणि त्याला त्या पद्धतीने मी त्या प्रवाहात आणलं आणि आज तो एक उत्तम पद्धतीनं पोवाड्याचं त्याला अभ्यास झाला आणि तो चांगल्या पद्धतीने त्याचे मार्गदर्शक म्हणून माझ्या पद्धतीने मला जेवढं करता येईल तेवढं मी त्याला गाईड केलं मार्गदर्शन केलं पण तो आजही राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानतो। तसेच बालाजी मंदिरात कार्यक्रम झाला त्याला त्या पोवाड्याचं दुसरं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि शिवाय रामानंद उगले शाहीर यांनाही तो आपला आदर्श मानतो आणि आपल्याला जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये महाराजांचे गुणगान कसे गाता येईल यासाठी तो सातत्यपूर्ण प्रयत्नशील असतो। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती। महाराजांची कीर्ती बेभाम भला भलांना फुटला घाम याला कोण घालिनी असे दरबारी पुस्ती बेगे मे बडी बेगम म्हणजे आली आदर्शाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं वेळा उचलला नाव त्याचा आप जल खान जिता जागता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिव बाला टाकतो चिरडून तड्याडा आवाज काढाडाला हे वाडीला तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण घेऊन गेला बाजीचा प्राण निरशब्दाची ठेवली जण बाजीने केली जीवाची रांजी बाजीने केली जीवाची रांजी। नारायण काळे News 18 लोकमत जालना। थंडीतली माझी पाण्या टाकली रंगीन बाजीच्या रक्ताचा ते सुगंधहीन बाजीच्या पराक्रमाचा जर का खिंडीला कान लावले शब्द ऐकूतील हर हर महादेव।